अंबरनाथ मध्ये भर रस्त्यात स्विमिंग पूल तयार झालाय। अंबरनाथ पूर्वेतल्या गॅस गोडाऊन जवळच्या रस्त्यावर हा स्विमिंग पूल तयार झालाय। रस्त्यात पडलेला भला मोठा खड्डा आणि त्यास साचलेलं ड्रेनेजचं पाणी यामुळे रस्त्याला अक्षरशः स्विमिंग पूलचं स्वरूप आलंय। या स्विमिंग पूल मध्ये भाजपनं चक्क कागदी होडा सोडत अंबरनाथ पालिकेचा निषेध केला। भर रस्त्यात साचलेलं हे पाणी पाहून हा एखादा कृत्रिम तलाव आहे की काय अशी शंका तुम्हाला येईल, मात्र हा आहे अंबरनाथ शहरातला गॅस गोडाऊन जवळचा रस्ता। गेल्या 2 वर्षांपासून या रस्त्याची डागडुजीच झालेली नसल्यानं या रस्त्यावर एक भला मोठा खड्डा पडलाय, त्यात आता ड्रेनेजचं पाणी साचलंय, त्यामुळे या रस्त्याला अक्षरशः एखाद्या तलावाचं स्वरूप आलंय। पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था यापेक्षाही बिकट होती। या रस्त्यावरून अक्षरशः चालणं सुद्धा कठीण झालं होतं, त्यामुळे भाजपनं याच खड्ड्याचं श्राद्ध घालत अंबरनाथ पालिकेच्या कारभाराचा निषेध केला होता। याच दरम्यान याच खड्ड्याच्या बाजूला असलेल्या उद्यानाची भिंत कोसळली, त्यावेळी अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी, बांधकाम विभागाचे अभियंते हे सगळे याच खड्ड्यातून वाट काढत इथं येऊन गेले। मात्र त्यावेळी त्यांना विचारलं असता पावसाळ्यात डांबर टिकत नसल्यानं पाऊस संपल्यावर या रस्त्याचं काम केलं जाईल असं तत्वज्ञान त्यांनी सांगितलं। आता पावसाळा संपून हिवाळा सुरू झाला, अर्धा सरला सुद्धा, मात्र या रस्त्याची डागडुजी काही झालीच नाही। त्यात इथलं एक ड्रेनेज तुंबलं आणि त्याचं पाणी थेट या खड्ड्यात येऊन साचलं, त्यामुळे ऐन हिवाळ्यात अंबरनाथकरांना कृत्रिम तलाव पाहायला मिळाला। याच रस्त्यावरून जाताना भाजपचे अंबरनाथ शहराध्यक्ष अभिजित करंजुले यांना हा पाण्यानं भरलेला खड्डा दिसला आणि त्यांनी थेट या तलावात कागदी होड्या सोडत अंबरनाथ पालिकेच्या कारभाराचा निषेध केला। अंबरनाथ पालिकेनं अंबरनाथकरांना दिलेलं हे नव्या वर्षाचं गिफ्ट आहे अशी टीका सुद्धा त्यांनी केली। वॉर्ड क्रमांक 37 आणि 43 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने अनेक वेळा आंदोलन करण्यात आले, ह्याच खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांच्या विरुद्ध आंदोलन करणे, परंतु नगरपालिकेने अख्ख्या शहरातल्या रस्त्यांची डागडुजी करण्याचा विचार केला, परंतु ह्या रस्त्याला असंच काहीतरी एक सावत्र वागणूक ह्या ठिकाणी देण्यात येते। खरं तर आज 1 जानेवारी म्हणजे नूतन नवीन वर्षाचा पहिला दिवस, कुठंतरी असं जाणवतो आहे की नगरपालिकेच्या वतीने कृत्रिम तलाव ह्या ठिकाणी उभारण्यात आला आहे आणि त्या कृत्रिम तलावाचा उपयोग घेण्याकरता इकडे आज आम्ही पेपर बोट चालून नगरपालिकेचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। या सगळ्यानंतर आता तरी किमान लोकलज्जेखातर तरी अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी, बांधकाम विभागाचे अभियंते हे या रस्त्याकडे लक्ष देतील आणि या रस्त्याची डागडुजी करून किमान लोकांना चालण्यालायक तरी हा रस्ता करतील अशी अपेक्षा आहे। अन्यथा आज उपहास म्हणून कागदी होड्या सोडल्या तशी उद्या खऱ्या होड्यांमध्ये बसून या रस्त्यावरून प्रवास करण्याची वेळ येऊ नये इतकंच। योगेश सासे आणि समृद्धी कोल्हेसह ब्युरो रिपोर्ट, ABC न्यूज, अंबरनाथ।